नमस्कार, मी भागवत कुरुंद, उच्च माध्यमिक शिक्षक कला विज्ञान महाविद्यालय जोसाळा, तालुका जिल्हा बीड। मित्र हो, 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणाचा अभ्यास आपण अभ्यास करत आहोत। गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण भारतीय समाजातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहित आहे की भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना आपल्याला हडप्पा संस्कृतीपासून अभ्यासाला सुरुवात करावी लागते। हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये जे काही आपल्याला भांडी आणि वस्तू सापडलेले आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या लिपीमध्ये त्या ठिकाणी अक्षरेही कोरलेली पाहावयास मिळतात। यावरून आपल्या लक्षात येते की हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा शिक्षणासाठी म्हणून लिपीची सोय होती। त्यानंतर आपल्या लक्षात येतं की वैदिक काळापासून साधारणपणे आपल्याकडे शिक्षणाला सुरुवात झालेली आहे। पूर्ववैदिक काळ जो आहे या पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांसाठी शिक्षणासाठी परवानगी होती, त्याबरोबरच संस्कृत भाषा ही शिक्षणाचं माध्यम होतं। परंतु संस्कृत ही लोकभाषा नव्हती, गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागत असे। गुरुचे आश्रम हे मोठमोठ्या नद्यांच्या किनारी आणि मोठमोठ्या शहरामध्ये दूर जंगलामध्ये असत। त्या ठिकाणी मोजकेच विद्यार्थी हे शिक्षणासाठी असायचे, त्यामुळे सर्व मुलांवरती विद्यार्थ्यावरती गुरुचं लक्ष असे। गुरुच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी सुरुवात होण्याच्या पूर्वी अगोदर उपनयन नावाचा संस्कार करावा लागत असे। उपनयनाचा अधिकार हा स्त्रियांना देखील होता आणि सर्वजण त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात असत। त्याबरोबरच सर्व असणाऱ्या वर्णातील लोकांना, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना शिक्षणाची परवानगी होती। आपापल्या व्यवसायानुरूप शिक्षण दिले जात असे। ब्राह्मण पुढे वेद आणि वेदांगे यांचा अभ्यास करण्यासाठी जास्त दिवस त्या असणाऱ्या आश्रमामध्ये राहत असत। साधारणपणे मौखिक स्वरूपाच्या असणाऱ्या पाठांतराच्या पद्धतीवर ही शिक्षण पद्धती आधारित होती। त्याबरोबरच या शिक्षण पद्धतीला राजाश्रय देखील होता। त्या असणाऱ्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला जे काही विद्यार्थ्यासाठी असणारे नियम आहेत त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागत असे। याबरोबरच ते असणारे गुरुसुद्धा त्या असणाऱ्या विद्यार्थ्याचा पित्याप्रमाणे सांभाळ करत असत। अशा प्रकारची असणारी शिक्षण पद्धती ही उत्तर वैदिक काळामध्ये होती, त्याच्यानंतर पूर्व वैदिक काळामध्ये होती। आता उत्तर वैदिक काळ आपल्या लक्षामध्ये घेता येतो। उत्तर वैदिक काळामध्ये स्त्री शिक्षण बंद झालेले दिसून येते। यज्ञाला महत्त्व आले आणि अनेक अशा प्रकारची असणारी जनपदे ही अस्तित्वात आली। त्याबरोबर त्यांचा सत्ता संघर्ष सुरू झाला आणि धर्माच्या उपदेशावर आधारित शिक्षण पद्धती ही सुरू झाली। काळ हा असुरक्षित झाला, त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी एक तापसी आणि विरक्तीच्या भावनेतून मोक्षाचा मार्ग स्वीकारलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आणि नंतरच्या काळामध्ये नंतर मानवी कल्याणावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो। अर्थातच जैन धर्माच्या कालखंडामध्ये श्रमण आणि परिवराज्य हे जे 2 घटक होते यांनी जनजागृतीला सुरुवात केली। त्याबरोबरच त्यांनी वेदांचं असणारं जे काही अपौरुषेत्व आहे ते त्यांनी नाकारलेलं आहे आणि पुरोहितांचंही जे काही वर्चस्व समाजामध्ये होतं त्यांनाही त्यांनी नाकारलेलं आहे। त्याबरोबरच पशुबळीला त्यांनी मान्यता दिलेली नाही, अहिंसेचा पुरस्कार केला दिसून येतो। साधारणपणे 3 दशके हे महावीरांनी भ्रमण करून लोकांना जागृती आणि मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे। आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत याला त्यांनी मान्यता दिलेली आहे। तर साधारणपणे आपल्या लक्षामध्ये येतं की जैन धर्मामध्येही जे काही मानवतावादी दृष्टिकोन आहे तो शिक्षणासाठी मान्य करण्यात आलेला आहे। बौद्ध धर्मामध्ये त्या बौद्ध भिक्खूंसाठी गौतम बुद्धांनी वर्षावास अर्थात पावसाळ्यामध्ये त्या असणाऱ्या भिक्खूंना राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे वर्षावास बांधले। त्याबरोबरच शिक्षणाचे काम जे आहे हे त्या काळामध्ये विहारामधून चालत असे। त्याबरोबरच स्त्रियांना सुद्धा या असणाऱ्या भिक्खू संघामध्ये प्रवेश होता। ज्या स्त्रिया भिक्खू संघामध्ये प्रवेश घेत असत त्यांना भिक्खुणी म्हटले जाई। त्याबरोबरच
ज्या काही स्त्रिया शिक्षण घेऊन विद्वान होत असत त्यांना सन्मानाने थेरी असं म्हटलं जात असे. गौतम बुद्धांची शिकवण जी होती ही मानवतावादी शिकवण होती. गौतम बुद्धाच्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला ही जी असणारी मोठमोठी विद्येची केंद्र ही भरभराटीस आलेली होती. चीन वगैरे या देशामधून हिवियत संघ सारखे असणारे जे काही अभ्यासासाठी असणारे जे विचारवंत होते, अभ्यासक होते, हे या विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घेऊन गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. साधारणपणे वैदिक काळामध्ये यज्ञाला महत्त्व, तर बौद्धाच्या काळामध्ये विहार आणि बौद्धिक संघ यांना महत्त्व आलेलं पाहावयास मिळतं. संगम काळामध्ये शिक्षणाचं स्वरूप जे आहे हे व्यापक झालेले दिसून येते. कारण बौद्ध विहाराचा उतरणीचा काळ जो आहे हा उतरणीचा काळ आणि त्याच काळामध्ये संगम काळ. या संगम काळामध्ये व्याकरण, काव्य, गणित, खगोल, ललित कला अशा प्रकारचं असणारं शिक्षण हे दिल्या जाऊ लागलं. बौद्ध काळाच्या नंतर साधारणपणे या सुव्यवस्थित शिक्षण पद्धतीच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मध्ययुगीन काळ आला. मध्ययुगीन कालखंडा जो आहे, काळ जो आहे, त्या मध्ययुगीन काळामध्ये इस्लामच्या राजवटीला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. इस्लामची राजवट सुरू झाल्याच्या नंतर इस्लामिक शिक्षणाला महत्त्व आलेलं दिसून येतं. त्यामध्ये कुराण, हदीत अशा प्रकारचे असणारे हे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथाचं अध्ययन आणि अध्यापन सुरू झालं. सर्वांना शिक्षण ही मोहम्मद पैगंबरांची असणारी विचारसरणी होती. शिक्षणाचा सर्वांना त्यांनी अधिकार दिलेला होता. त्याबरोबरच इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व लोकांना शिक्षणासाठी दरवाजे खुले होते. त्यामध्ये मक्ताब, मदरसा, खानकवा अशा प्रकारच्या असणाऱ्या शिक्षणाच्या पद्धती होत्या. अर्थात मक्ताब म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला वयाच्या 14 वर्षी एका विशिष्ट स्वरूपाच्या असणाऱ्या धार्मिक संस्काराच्या नंतर त्या असणाऱ्या शिक्षणाची त्याची सुरुवात होत असे. अर्थात सुरुवातीच्या कालखंडामध्ये वाचन, पठन, लेखन अशा प्रकारे हे प्रारंभिक शिक्षण दिल्याच्या नंतर वयाच्या 7 वर्षी कुराणाच्या अभ्यासाला सुरुवात होत असे. परंतु एकंदर या शिक्षणाचा भर जो आहे तो धार्मिक शिक्षणावर असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मदरसा, मदरसेमध्ये देखील कुराण आणि इतर ग्रंथांचा अभ्यास केला जात होतं. त्याबरोबरच शेती, हिशोब ठेवणे, ज्योतिष, खगोल, इतिहास, भूगोल, गणित, इस्लामचे कायदे, न्याय आणि प्रशासन इत्यादीचे शिक्षण दिले जात होते. त्याबरोबरच हे शिक्षण पर्शियन, अरेबिक आदी भाषेतून दिले जात असे. या भाषेचे शिक्षण त्या असणाऱ्या मदरसामध्ये मिळत असे. बादशाह अकबराने तर संस्कृत व उपनिषदांच्या अभ्यासासाठी देखील सोय करून दिलेली होती. मदरशानंतर काही खाजगी संस्थांनी देखील शिक्षणाला सुरुवात केली. काही खाजगी शिक्षकही शिक्षण देत असत. याबरोबरच त्या असणाऱ्या स्त्रियांना देखील घरगुती पद्धतीनं ज्या काही उच्च वर्गातील स्त्रिया मुस्लिमामध्ये देखील होत्या, अगदी त्या मौलवींना घरी बोलवून त्यांच्याकडून त्यांना शिक्षणाची सोयही करून दिल्या जात होती. त्याबरोबरच या मदरशामध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय केली जात होती. आणि याचा खर्च राजसत्ता, आमीर, उमराव अशा प्रकारचे लोक उचलत असायचे. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे खानकवा. खानकवा म्हणजे काय, या असणाऱ्या खानकामध्ये शिक्षणासाठी म्हणून सुफी संत जे आहेत त्या काळामध्ये जे काही नावाडलेले आणि मान्यता पावलेले सुफी संत होते, या सुफी संतांचे जे दर्गे होते या दर्ग्यामध्ये हे शिक्षण दिल्या जात असे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कला. या असणाऱ्या मध्ययुगीन कालखंडामध्ये कलेला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व होते. गुप्त साम्राज्यामध्ये कलेचा सुवर्णकाळ मानला जातो. संगीत, चित्रकला आणि त्याबरोबर शिकाऊ उमेदवारी त्या काळामध्ये भरभराटीस आलेली होती. अर्थात शिकाऊ उमेदवारी म्हणजे एखाद्या तज्ज्ञ जाणकार व्यक्तीच्या सोबत त्याच्या हाताखाली काम करून ते शिक्षण आपल्याला मिळवून घेणे, याला शिकाऊ उमेदवारी असं म्हटलं जातं. त्या शिकाऊ उमेदवारीची पद्धत देखील या असणाऱ्या काळामध्ये असलेली दिसून येते. साहजिकच दिल्ली, आग्रा येथील मुघल शासकांनी या शिक्षण पद्धतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे
शिक्षण हे फक्त मोजक्याच आणि त्याबरोबरच उच्च वर्णातील उच्च वर्गातील ज्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगल्या दर्जाची आहे अशा धनिक लोकांकडेच राहिलेले आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच त्या काळामध्ये जे काही मोजके लोक शिक्षण घेत असत ते संस्कृत पर्शियन अरेबिक अशी भाषा शिकत असत. त्यामुळे सामान्य लोकांच्यासाठी शिक्षण हे दुरापास्त झालेले दिसून येते. मुलींचे शिक्षण हे वडिलांच्या मर्जीवर असे. त्याबरोबरच काही मुस्लिम स्त्रियांना घरगुती शिक्षण दिले जात असे. एकंदर त्या काळामध्ये शिक्षणाची परिस्थिती ही अत्यंत दयनीय झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या असणाऱ्या पूर्वीच्या